वाचून। नमस्कार, मी फेरोज मनियार, जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बातमी येत आहे लोह्या तालुक्यातील येवले पिंपळगाव येथून। येथे विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। येथील शेतकरी भुजंगराव नागोराव येवले या शेतकऱ्याचे शेतात वीज पडून एक बैलाची मृत्यू झाल्याची बातमी येत आहे। यासह लोहा शहरामध्ये वादळी वाऱ्याने हजेरी लावली व परिसरात विविध जागी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचेही वृत्त मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत लाईव्ह। साडेपाचचा एवढे होता आणि पत्र आम्ही बसलेल्या होत्या आणि वीज बैलावर पडली होती। आवाज आल्याबद्दल आम्ही आल्याजवळ तर बैल म्हणून पडलेला होता। साडेपाचचा वेळ होता आणि वारा वादान सुटलं होतं आणि आम्ही पत्रामध्ये थोडं बाजूला बसले होते। मोठ्या आवाजात वीजचा कडकडाट झाला आणि आम्ही बैलाजवळ आलो तर आमच्या बैलावर वीज पडलेली अशी बघितलं। आम्ही तडतड बैल करून आमचा बैल जागीच ठार झालेला होता। आमचा आऊत आता बंद झालेला आहे।